नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार, ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यव्यवस्था म्हणजेच इंडियन पॉलिटीचे काही महत्त्वाचे असे टॉपिक बघणार आहे ज्याच्यावरती आयोगाने कायम प्रश्न विचारलेले आहेत. जसं की आंतरराज्य संबंध, केंद्र राज्य संबंध, आणीबाणीच्या तरतुदी, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचे उपराष्ट्रपती, असे जे काही टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिकवरचे आपण महत्त्वाचे आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत. आणि त्याचसोबत आपण त्याच्या आजूबाजूचा जो काही महत्त्वाचा डेटा आहे जो की आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण भविष्यातील प्रश्न सोडवताना आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. लगेच आपण जास्त उशीर न करता पहिला प्रश्न बघायला सुरुवात करूयात. बघा, पहिल्यांदा जे आपण प्रश्न बघणार आहोत ते म्हणजे की आंतरराज्य संबंध. बघा, एक लक्षात ठेवा, भारत हे काय आहे? एक संघराज्य आहे. आणि या संघराज्यामध्ये जरी प्रांत म्हणजे राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी झाली असली, म्हणजे भारत जरी संघराज्य असला तरी सुद्धा बघा, ज्या प्रकारे ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं होतं, भारत हा सहकारी संघराज्य आहे, भारतामधलं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. म्हणजे राज्य जी आहेत ते केंद्र आणि राज्य किंवा राज्य राज्य यांच्यातल्या संबंधाशिवाय पूर्णपणे रन होऊ शकणार नाही. त्याचमुळे आपल्याला आंतरराज्य संबंध हा टॉपिक सुद्धा बघणं काय आहे, आवश्यक आहे. ज्या वेळेस आपण घटनेचा भाग 11 त्याच्यामध्ये काय बघत असतो, केंद्र राज्य संबंध, बट त्याच्यामधील कलम 261, कलम 262 आणि कलम 263 याच्यामध्ये आपल्याला आंतरराज्य संबंध बघायला मिळतात. येतं लक्षात? चला याच्यावरचा आपण पहिला प्रश्न लगेच बघूयात. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, पहिला प्रश्न काय आहे, सगळ्यांनी आपलं जे बुक आहे त्या बुकमध्ये हे तुम्हाला प्रश्न आहेत, त्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला ते प्रश्न बघायला मिळतील. येतं लक्षात? बघा, खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे? म्हणजे खालीलपैकी अशी कोणती बाब आहे जी आंतरराज्य परिषद आहे त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही? येतं लक्षात? पहिलं वाक्य आहे, राज्याराज्यांमध्ये जे तंटे उद्भवलेले असतील त्या बाबतीत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे. जर तुम्ही बघितलं, आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा मुख्य हेतूच तो आहे, काय, राज्याराज्यांमधले काही मतभेद असतील तर ते मिटवणं, त्याचसोबत केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये काही मतभेद असतील तर ते मिटवणं. म्हणजे पहिलं वाक्य काय आहे, ही बाब त्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. दुसरी बाब, कोणत्याही आंतरराज्य नदी पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणे. एक बाब प्रामुख्याने समजून घ्या, घटनेचं कलम 262, घटनेचं कलम कोणतं, घटनेचं कलम 262, याच्यामध्ये काय तरतूद केलेली आहे की आंतरराज्य म्हणजे राज्याराज्यांमध्ये नदीच्या पाण्याचा वापर असेल, त्याचं वाटप असेल, त्याचं नियंत्रण असेल, याच्या बाबतीत कोणताही वाद निर्माण झाला तर तो वाद सोडवण्याची जबाबदारी संसदेवरती असेल. संसदेने त्याला अनुसरून आंतरराज्य जल विवाद अधिनियम 1956 पास केलेला आहे आणि त्याच्यानुसार तो वाद सोडवायची जबाबदारी केंद्र शासनावरती टाकलेली आहे. आणि केंद्र शासनाकडून जर तो वाद सुटला नाही, केंद्र शासनाकडून जर तो वाद सुटला नाही तर तो वाद केंद्र सरकारने लवाद स्थापन करून त्या लवादाने सोडवायचा आहे आणि त्या लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दर्जा प्राप्त आहे. म्हणजेच आंतरराज्यीय नदीच्या पाण्याच्या वाटपावरून कोणता वाद असेल तर तो आंतरराज्य परिषदेने सोडवायचा आहे का, नाही, म्हणजे आंतरराज्य परिषदेच्या क्षेत्रामधून वगळलेला आहे, म्हणजे हे वगळलेलं आहे म्हणून आपलं हे उत्तर असेल, कारण पर्याय 4 आहेत. आलं लक्षात? अ ब क असतं तर मला खाली जावं लागलं असतं, तरी सुद्धा मला हे बाकीचे पर्याय इथे वाचायचे आहेत. ज्यापैकी सर्वांचा, बघा, राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघ व राज्य म्हणजे केंद्र व राज्य व एक किंवा अधिक राज्य यांच्यामध्ये सामायिक हित संबंध आहे अशा विषयाबाबतचं अन्वेषण करणं आणि चर्चा करणं हे
आहे का आंतरराज्य परिषदेकडे? यस, मी तुम्हाला सांगितलं आंतरराज्य परिषदेचा हेतूच काय आहे, काय राज्यांमधले वाद सोडवणं, किंवा एक राज्य वर्सेस अनेक राज्य, किंवा केंद्र वर्सेस राज्य, किंवा एक राज्य किंवा अनेक राज्य वर्सेस केंद्र, यांच्याबद्दलचे काही तंटे असतील, तणाव असतील, यांचा तपास करणं आणि ते मिटवण्यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे हे सुद्धा आहे का? यस, अशा कोणत्याही विषयावर शिफारशी किंवा विशेषता त्याबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारस करणे, तर बरोबर आहे, तोच त्याचा काय आहे, हेतू आहे. क्लिअर? अशा प्रकारच्या म्हणजे की केंद्र वर्सेस राज्य, राज्य वर्सेस राज्य असे वाद. क्लिअर? म्हणजे मला याचं उत्तर काय सापडलं, दोन नंबरचा पर्याय काय आहे, याचं उत्तर आहे. क्लॅरिटी सगळ्यांना? आय होप की सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर असेल. चला, जर तुम्ही बघितलं नेक्स्ट, ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा. काय दुसरा प्रश्न? खालील विधाने विचारात घ्या, खालील विधाने विचारात घ्या. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. आता सगळ्यात पहिलं तुम्ही हे जाणून घ्या, विभागीय परिषदा घटनात्मक आहेत का? तर विभागीय परीक्षा, येतं लक्षात, विभागीय परिषदा या घटनात्मक नसून वैधानिक आहेत. येतं लक्षात, कशा आहेत? वैधानिक. आता वैधानिकचा अर्थ काय होतो? कायदा करून केलेल्या. मग जर कायदा करून केलेल्या आहेत तर त्या कोणत्या कायद्याने स्थापन झालेल्या आहेत? मी तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, ज्या वेळेस 1953 साली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला होता, राज्य पुनर्रचना आयोगाने आपला रिपोर्ट कधी दिला होता? 30 सप्टेंबर 1955. आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की ज्यावेळेस तुम्ही भाषेच्या आधारावरती राज्य बनवणार आहात तेव्हा शेजारच्या राज्यांमध्ये मतभेद निर्माण होणार आहेत, आणि जर ते भविष्यात वाढून द्यायचे नसतील तर त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी विभागीय परिषद असल्या पाहिजेत, झोनल काउन्सिल असल्या पाहिजेत. आणि या शिफारशीला अनुसरून राज्य पुनर्रचना कायदा 1956 विभागीय परिषदांची तरतूद केली. त्या काळामध्ये म्हणजे राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार झोनल काउन्सिल निर्माण करण्यात आल्या 5. कोणत्या कोणत्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य. पुढे जाऊन 1971 ला नॉर्थ ईस्ट, कुठली? नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिल निर्माण झाली. म्हणजे सध्या 1971 ला सेपरेट कायदा करून नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिल ऍक्ट पास केला आणि त्याच्यानुसार 6वी झोनल काउन्सिल निर्माण झाली. म्हणजे सध्या देशामध्ये किती झोनल काउन्सिल आहेत? 6 झोनल काउन्सिल आहेत, एक लक्षात घ्या. आणि जी नॉर्थ ईस्ट आहे त्याच्यामध्ये एकूण 8 राज्य आहेत, 7 सिस्टर प्लस सिक्कीम. येतं लक्षात, नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिल मध्ये 2002 साली कुणाचा? सिक्कीमचा समावेश झाला. आलं लक्षात? म्हणजे पहिलं वाक्य कळालं, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत का? नाही, वैधानिक संस्था आहेत, वैधानिक संस्था. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. एक बाब लक्षात घ्या, पाठीमागच्या प्रश्नामध्ये जी आपण आंतरराज्य परिषद बघितली ती आंतरराज्य परिषद घटनेचं कलम 263 नुसार स्थापन झालेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, राष्ट्रपती आंतरराज्य परिषद इंटर स्टेट काउन्सिल स्थापन करतील. मात्र 1990 पर्यंत ती स्थापन केली नव्हती. सरकारीय कमिशन 1983 त्याने काय सांगितलं? लवकरात लवकर आंतर शासकीय परिषद निर्माण करावी. मात्र 28 मे 1990 ला काय स्थापन झाली? आंतरराज्य परिषद. येतं लक्षात? आणि त्याचे अध्यक्ष असतात केंद्रीय गृहमंत्री, सॉरी पंतप्रधान. आंतरराज्य परिषदेचे कोण असतात? पंतप्रधान. मात्र ज्या झोनल काउन्सिल आहेत त्याचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय गृहमंत्री, म्हणजे अमित शाह आत्ताच्या कंडिशनला केंद्रीय गृहमंत्री. म्हणजे पहिलं वाक्य काय आहे, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहे, चूक. पंतप्रधान अध्यक्ष असतात हे पण चूक आहे. प्रत्येक मुख्यमंत्री म्हणजे त्या झोन मधला आळीपाळीने त्या विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो, बरोबर आहे, 1 वर्षासाठी. त्या प्रत्येक झोन मधला एक मुख्यमंत्री काय करतो, आळीपाळीने काय करत असतो,
उप अध्यक्ष म्हणून काम करत असतो एका वर्षासाठी. दोन किंवा अधिक विभागीय परिषदा झोनल काउन्सिलची संयुक्त बैठक असेल तर केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असतात, हे सुद्धा बरोबर आहे. आलं लक्षात? क्लियर? म्हणून क आणि ड ही वाक्य बरोबर आहेत. क आणि ड काय आहे? बरोबर आहे. आय होप की इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. चला प्रत्येकाने एकदा रिप्लाय करा की इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं आहे का. फास्ट. सर्वोच्च न्यायालयात कोणत्या घटक राज्यांनी कृष्णा नदीच्या पाण्याच्या वाटपाविषयीची पुनर्रचना करावी अशी याचिका दाखल केली होती? बघा, तुम्ही जर बघितलं कृष्णा नदीच्या पाण्याच्या वाटपावरून किंवा वापरावरून कोणत्या कोणत्या राज्यामध्ये, महाराष्ट्र, कर्नाटका आणि जुना आंध्र प्रदेश, म्हणजे आत्ता आंध्र प्रदेश, आत्ता तेलंगणा, येतं लक्षात? या राज्यांमध्ये काय आहे? या वाद आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर याच्या बाबतीत याचिका कोणी दाखल केली होती? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांनी. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी याचिका दाखल केली होती. आलं लक्षात? ठीक आहे. चला, हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, म्हणजे त्या काळातला करंटचा प्रश्न आहे तो. ठीक आहे. चला, मग थोडीशी विशेष माहिती जर आपण बघितली, कृष्णा जल विवाद न्यायाधिकरण 1969 ला महाराष्ट्र, कर्नाटक आणि विभाजन पूर्ण आंध्र प्रदेश, येतं लक्षात? आणि दुसरा कृष्णा जल विवाद न्यायाधिकरण 2004 साली महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. फक्त आपण सध्या हे बघूयात, असे कोणते कोणते नदी जल लवाद आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. एक आहे कृष्णा जल विवाद, पहिला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, म्हणजे महाराष्ट्राचा समावेश आहे. गोदावरी जल विवाद 1969 आहे, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, मध्य प्रदेश आणि ओडिसा, येतं लक्षात? नंतर कुठला आहे? नर्मदा जल विवाद 1969, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, येतं लक्षात? नंतर आहे रावी बियास, याच्यामध्ये महाराष्ट्र आहे का? नाही. नंतर कृष्णा न्यायाधिकरण सेकंड, याच्यामध्ये महाराष्ट्र आहे का? यस. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा. नंतर कुठला आहे? महानदी, येतं लक्षात? गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र. तर ज्याच्या ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. आलं लक्षात? हे सगळे नदी जल विवाद जे आहेत, नदी जल विवाद, आलं लक्षात? ते कशाशी संबंधित आहेत? चला, हे कशाशी संबंधित आहेत? कलम 262. बर, सगळे रेडी आहात? चला, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 262 हे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नदीच्या पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालयाचा अधिकार क्षेत्रात अटकाव करतं. म्हणजे बघा, सरळ सरळ तरतूद काय आहे? कलम 262 मध्ये दोन काय सांगितलंय की बाबा, एखादा कायदा करून संसद असा कायदा करू शकते की आंतरराज्यीय पाण्याच्या वाटपावरून किंवा वापरावरून असणारा वाद हा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणार नाही असं तरतूद करू शकते का? होय. आणि ज्या वेळेस आंतरराज्यीय जल विवाद अधिनियम 1956 केलाय त्याच्यात अशी तरतूद केली आहे, हा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येणार नाही. क्लिअर? म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे का? यस. आणि 16 फेब्रुवारी 2018 कावेरी पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय अधिकार क्षेत्राचा विस्तार झाला आहे कलम 136 पुनर्स्पष्टीकरणाद्वारे. कसं ते तुम्हाला सांगतो, बघा मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐका. तुम्ही जर बघितलं तर कलम 262 मुळे जो कायदा केलाय त्याच्यात काय सांगितलंय, आंतरराज्यीय पाण्याच्या वाटपावरून वापरावरून कोणताही वाद असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येणार नाही. पण तुम्ही बघताय तरी पण कावेरी वाद सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असं कसं काय म्हणू शकता? तर एक लक्षात ठेवा, या लवादाच्या निर्णयाला न्यायालयात चॅलेंज करता येत नाही, परंतु कलम 136 अंतर्गत अपील बाय स्पेशल लिव्ह सर्वोच्च न्यायालय देशातल्या कोणत्याही न्यायालयासमोर चालू असलेला, देशातल्या कोणत्याही न्यायालयासमोर चालू असलेला किंवा न्यायाधिकरणाच्या समोर चालू असलेला कोणताही खटला स्वतःकडे घेऊन चालवू शकतं. क्लिअर? त्याच्याशिवाय अजून कलम 32
जी पी आई एल आहे, पी आई एल जनहित याचिका, जनहित याचिकाच्या मार्फत सुद्धा हा वाद सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. पण जर आयोगाने असं म्हटलं काय जे नदी लवाद आहे त्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येतं, नाही. कारण त्या लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा काय असतो, दर्जा असतो. ही बाब कायम लक्षात ठेवा. क्लिअर? म्हणजे ही दोन्ही विधाने काय आहेत, बरोबर आहेत. आता तुमच्या ही बाब लक्षात येईल. सर 16 फेब्रुवारी 2018 ही तारीख लक्षात कशी ठेवायची, प्रश्न कधीच आहे बघा 2018 म्हणजे त्या काळामधला करंटला धरून हा प्रश्न विचारलेला आहे, त्या काळामधल्या करंटला धरून हा प्रश्न विचारलेला आहे. ही बाब तुमच्या प्रामुख्याने लक्षात आली पाहिजे, लक्षात. आणि त्या काळातल्या करंटचा अभ्यास करताय तर ही तारीख तुम्हाला माहीत असली पाहिजे का, तर होय ती तारीख तुम्हाला माहीत असली पाहिजे कारण करंट मधला इश्यू आहे. क्लिअर? चला. केंद्र सरकार व घटक राज्य सरकारे यांच्यात कोणत्या सालापासून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, बघा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. आपल्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता या पदाला, विरोधी पक्ष नेता या पदाला मान्यता कधी मिळाली, कायदे म्हणजे ऑफिशियली मान्यता कधी मिळाली, 1969 साली. मग त्याच्या आधी विरोधी पक्ष नेता पद का नव्हतं? जर तुम्हाला विचारलं आपल्या पहिल्या लोकसभेमधला विरोधी पक्ष नेता कोण, एके गोपालन. मात्र त्या पदाला वैधानिकरित्या किंवा कशीच मान्यता नव्हती, ऑफिशियली मान्यता नव्हती. मग 1969 साली ऑफिशियली या पदाला मान्यता कसं काय मिळाली, कारण तिथपर्यंत देशात काय स्ट्रॉंग विरोधी पार्टीज नव्हती काँग्रेस सोडून. मात्र लक्षात ठेवा 1967 9 राज्यांमध्ये काँग्रेस हरली आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं बहुमत कमी झालं, येतं लक्षात. आणि मग ज्यावेळेस असं घडलं त्यावेळेस केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. बघा मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असतो काय, तुम्ही दोघं मित्र आहात आणि सगळं गुन्हा गोविंदाने चालू आहे, पण त्याच्यामधला एक मित्र लय मोठा व्हायला लागला, आलं लक्षात, तर तुम्हाला त्याच्याप्रती खूप आदर असतो, पण पुन्हा हळूहळू तुम्ही पण मोठे होत आहात, म्हणजे काय राज्य पण मोठे व्हायला लागले. आता राज्याला केंद्राप्रतीचा रिस्पेक्ट कमी व्हायला लागतो आणि तेव्हा क्लॅशेस निर्माण होतात. असंच काही 1967 या वर्षामध्ये घडलं. 1967 9 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि त्याच्यामध्ये राज्य मजबूत बनली, प्रांतीय पार्टींचं क्षेत्र वाढलं आणि त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये क्लॅशेस व्हायला लागले, आलं लक्षात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट काय, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्य नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याच्या अभिक निर्णयाची करता तरतूद करता येते, बरोबर आहे. मग अशी सांगितलंय 262 नुसार संसदेला तो अधिकार आहे आणि कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्यीय जल वाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. चूक कोणाला आहे रे, केंद्र सरकार. मी आत्ताच सांगितलं केंद्र सरकार. मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला विचारलं भारतीय राज्यघटनेनुसार किंवा घटनेच्या कलम 262 नुसार आंतरराज्य नदीच्या पाण्याच्या वाटपावरून निर्माण होणारे वाद सोडवण्याची जबाबदारी कोणावर आहे, संसदेवरती. संसदेने 1956 साली कायदा करून ती कोणावर टाकली आहे, केंद्र सरकारवर. वाद समोरासमोर बसून मिटवायचा आहे. 2018 त्याच्यासाठी डिस्प्यूट रिझोल्युशन कमिटी स्थापन केली आणि हा कमिटीला पण वाद नाही सुटला तर केंद्र सरकार लवाद स्थापन करेल, राष्ट्रपती नाही, आलं लक्षात. म्हणून कोणते चुकीचे आहे असं विचारलंय, ब काय आहे, चुकीचे आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे का, यस. चला रेडी सगळे. विभागीय परिषदा संदर्भात खालील पैकी कोणते विधान बिनचूक नाहीत, बिनचूक म्हणजे बरोबर, आलं लक्षात, आणि बरोबर नाहीत म्हणजे चूक, आलं लक्षात, म्हणजे चूक आहेत असं विचारलं हे. आणि अशा वेळेस प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचा, इंग्लिशमध्ये करेक्ट ऑर इनकरेक्ट असंच असतं. म्हणून एक कायम लक्षात ठेवा, पॉलिटीच्या पेपरला हमेशा इंग्लिश आणि मराठी दोन्ही रेफर करायचं आहे. म्हणजे बघा इंग्लिशमध्ये काय म्हणणार, म्हणजे तुम्ही मराठीमध्ये मांडी घालून बस
पण इंग्लिशमध्ये फक्त म्हणा सिट डाऊन, येतं का लक्षात? म्हणून तो काय असं भिंतीला पाय लावून बसतो का? नाही लावून बसत, ही बाब लक्षात घ्या. म्हणून कधी कधी इंग्लिशमध्ये सोपं जातं. वरील पैकी कोणतं विधान अचूक नाही असे नाही, ही कन्फ्युजन करेक्ट और इनकरेक्ट या वेळी फक्त तुम्हाला जायचंय. एकदम सिंपल आहे, क्लॅरिटी. चला बघा काय विचारलंय. चूक आहे, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. आपलं मगाशीच झालं, कशा आहेत? वैधानिक. 1956 राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे, बरोबर आहे. आणि जर अजून लक्षात ठेवा, विभागीय परिषदा स्थापन कराव्यात असं रिकमेंडेशन कोणी केलं होतं? राज्य पुनर्रचना आयोगाने किंवा फजल अली आयोगाने. आलं लक्षात? केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो, बरोबर आहे. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा. पुन्हा एकदा एक लक्षात ठेवा, ज्या आंतरराज्य परिषदा आहेत, आंतरराज्य परिषदा, त्याचा पंतप्रधान असतो. आयोग तिथे कन्फ्युजन करू शकतो. आलं लक्षात? आंतरराज्य परिषद ही घटनात्मक आहे, झोनल काउन्सिल ही वैधानिक आहे. आलं लक्षात? चला, भारतात एकूण 7 विभागीय परिषद आहेत, 6, 4 दिशेच्या नावाने 4, मध्य आणि नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, म्हणजे हे चूक आहे. ब आणि क काय आहे? बरोबर आहे. मला विचारलंय चूक कोणतं आहे? चूक आहे अ आणि ड. आहे का पर्याय? यस, 2 नंबरचा पर्याय. चला क्लिअर. एक लक्षात ठेवावर का इथेच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय? 1956 कायद्याने किती झोनल काउन्सिल बनल्या? 5. आणि जी 6वी बनलेली आहे ती 1971 ला 6वी बनलेली आहे. तो कोणता? नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिल ऍक्ट 1971. आणि या नॉर्थ ईस्ट मध्ये 2002 साली सिक्कीमचा समावेश झाला, सिक्कीमचा. आणि जर तुम्हाला विचारलं की नॉर्थ ईस्ट झोनल काउन्सिल मध्ये एकूण किती राज्य आहेत, 7 सिस्टर प्लस सिक्कीम, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. चला रेडी सगळे. आता बघायचे आपल्याला केंद्र राज्य संबंध. सगळे रेडी आहात का रे? एकदा पटकन इथे रिप्लाय द्या, एकदा पटकन रिप्लाय द्या सर्वांनी. चला फास्ट. चला एकदा प्रत्येकाने रिप्लाय करा. केंद्र राज्य संबंध, भारतातील केंद्र राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? येतं लक्षात? केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीतलं येतं लक्षात? शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतर हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे, बरोबर आहे. आता इथे लक्षात ठेवा बरं का, काही महत्वाचे महत्वाचे असे विषय आहेत जे कोणत्या सूचीमध्ये आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काही विषय राज्य सूचीमध्ये आहेत, काही समवर्ती सूचीमध्ये आहेत, काही केंद्र सूचीमध्ये आहेत, तर तुम्हाला पर्टिक्युलर माहीत असलं पाहिजे. आणि ते कसं लक्षात ठेवायचं? आयोगाचे जुने प्रश्न सगळे बघायचे आणि त्याच्यामध्ये वारंवार विचारलेले विषय तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा प्रश्न थोडा फॅक्च्युअल आहे. शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे, बरोबर आहे. शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये आहे, बरोबर आहे. करमणूक हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. लक्षात ठेवा, करमणूक कर हा राज्य सूचीमध्ये आहे. लक्षात कसं आलं असतं रे तुमच्या? तुम्ही बघा बर, महाराष्ट्रामध्ये शाहरुख खानचा हा हा पिक्चर टॅक्स फ्री, म्हणजे करमणूक कर कोण लावतंय? राज्य शासन. आलं लक्षात? म्हणजे क चुकीचं आहे. आणि पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये आहे, हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. म्हणजे माझा पर्याय काय येणार आहे? क काढून टाका, अ ब आणि ड. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. हा काय आहे? फॅक्च्युअल प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तो लक्षात ठेवावाच लागणार आहे. आलं लक्षात? तुम्हाला ते माहीत असेल तर तुम्हाला याचं उत्तर काय होणार आहे, येणार आहे, ही गोष्ट समजून घ्या. चला काही तुम्ही जर बघितलं, बघा तुम्हाला जर विचारलं, काय विचारलं? तुम्हाला जर विचारलं की मूळ जी आपली केंद्र सूची होती, मूळ केंद्र सूची, तर या केंद्र सूचीमध्ये किती विषय होते? 97. मधल्या काळामध्ये 100 झाले होते आणि आत्ता 98 आहेत. आलं लक्षात?
जी आपली राज्य सूची आहे, जी राज्य सूची आहे त्याच्यामध्ये मूल 66 विषय होते, 42 घटनादुरुस्तीनंतर 61 झाले, कारण राज्य सूचीतले 5 विषय समोरती सूचीत टाकले. कोणते? शिक्षण, वने, वजन व मापे, वन्यजीव संरक्षण आणि न्याय व्यवस्थेचं प्रशासन सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सोडून. डन. आणि आत्ता जर बघितलं 101 घटनादुरुस्तीनंतर 59 आहेत. आणि समवर्ती सूची काय आहे? समवर्ती सूची, तर या समवर्ती सूचीमध्ये सुरुवातीला 47 विषय होते, 42 घटनादुरुस्तीनंतर 52 झाले आणि आत्ता सुद्धा काय आहेत? 52 आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला एक आयडिया देतो, एखादा विषय कोणत्या सूचीत आहे कसं लक्षात ठेवायचं, तो विषय वाचायचा. बघा, जर असं वाटलं की नाही या विषयावर संपूर्ण देशात एकच कायदा असला पाहिजे, जसं की बँकिंग केंद्र सूची, एखाद्या विषयावरती कुठल्याही राज्यात कोणता कायदा असला काही फरक पडत नाही, आरोग्य, स्वच्छता. आणि तुम्ही जर बघितलं काही विषय राज्य किंवा केंद्र कोणीही कायदा करू द्या काही फरक पडत नाही, शिक्षण, असे काय केलेत? समोरती सूचीत ठेवलेत. म्हणजे तो विषय वाचताना त्याच्यावर विचार करायचा, इथे का ठेवलं असेल. ठीक आहे, चला बर. आता जर आपण बघितलं, काय बघितलं? भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात आणि कोणत्या कलमामध्ये केंद्र राज्य आर्थिक व्यवहारासंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? आर्थिक व्यवहार केंद्र राज्य संबंध 7 परिशिष्ट आहे का? नाही. भाग 12 आणि 13 मध्ये आहेत का? यस. भाग 12 मध्ये वित्तीय संबंध आणि भाग 13 मध्ये व्यापार व वाणिज्य विषयक संबंध. ठीक आहे. चौथा भाग 36 ते 51 नाही, काय आहे? डीपीएसपी, मार्गदर्शक तत्व. भाग 3 मूलभूत हक्क आहेत, म्हणजे ह्या दोघांचा संबंध नाही. 7 मध्ये सूची आहेत सगळ्या, आणि मग आपण हा पर्याय निवडायचा आहे. क्लिअर. चला, केंद्र राज्य संघर्षात राज्यांनी वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? बघा, केंद्र राज्य संघर्षात राज्यांना वित्तीय स्वायत्तता प्रदान करण्याच्या संदर्भात काय खरे नाही? बघा, स्वातंत्र्यापासून केंद्र आपले कार्य क्रमाक्रमाने अशा रीतीने वाढवत आहे की राज्य केंद्रावर पूर्णपणे विसंबून राहतील. बरोबर आहे. आता हा अनालिटिकल प्रश्न आहे, असं घडत गेलंय का? तर होही, असं घडत गेलेलं आहे. आलं लक्षात? केंद्राचे वित्तीय स्रोत लवचिक नाहीत. लवचिक आहेत केंद्राचे. आलं लक्षात? केंद्राचे लवचिक आहेत का? तर यस. म्हणजे काय खरे नाही? ब. अ बरोबर आहे का? यस. हा प्रश्न फॅक्टवर नाही, अनुमानावर आहे. अनुमानावर येते का लक्षात? तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे त्याच्याबद्दलचं आहे ते. क्लिअर. चला, आता जर आपण बघितलं काय, आणीबाणी विषयक तरतुदी, घटनेचा कोणता भाग आहे रे? आणीबाणी विषयक तरतुदी बघितल्या तर घटनेचा भाग 18, ज्याच्यामध्ये कलम 352 ते 360, याच्यामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट आणि 360 वित्तीय आणीबाणी. क्लिअर. आता जर आपण बघितलं राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी राज्यघटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी टाकला? मूळ घटनेमध्ये काय होता? अंतर्गत अशांतता. येत लक्षात? अशांतता. मात्र हा शब्द 44 घटनादुरुस्ती 1978 ने काय केला? बदलला आणि सशस्त्र उठाव किंवा सशस्त्र बंड हा शब्द टाकला. आता बऱ्याच वेळा काय होतं बरं का, मुलं काय कॉमेंट करतात, सर बाकीचे पर्याय पण एक्सप्लेन करा. आता मला एक सांगा, इथे फॅक्च्युअल प्रश्न आहे रे. आता बाकीच्या घटनादुरुस्त्यांनी काय काय केलं हे तुम्हाला इथे बघत बसायची गरज नाही. अलग लक्षात तुमच्या, कारण पर्टिक्युलर एकच झाले का त्या घटनादुरुस्तीने? नाही. त्याच्यामुळे बाकीच्या घटनादुरुस्त्या तुम्हाला बघत बसायची गरज नाही. अशा प्रश्नामध्ये सांगतोय मी तुम्हाला, अशा प्रश्नामध्ये बघत बसायची गरज नाहीये. आता बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, एक महत्वाचं अचूक उत्तर अपेक्षित आहे आणि तिथे बाकीचे पर्याय
इरिलेव्हंट टाकलेले असतात, फक्त टाकायचे म्हणून कोणते ना कोणते. म्हणून प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार नाही. उगाच ओढून ताणून नाही याचं एक्सप्लेनेशन दिलं म्हणून त्याचं पण दिलंच पाहिजे असं नाही. काही प्रश्न असे असतात त्याच्यातला अचूक पर्याय तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आलं लक्षात की बाब कायम लक्षात ठेवा हा. चला ठीक आहे. 1978 44व्या घटनावस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालील पैकी कोणती तरतूद केलेली नाही, केलेली नाही असं विचारलंय. म्हणजे कोणती बाब 44व्या घटनावस्तीने झालेली नाही. बघा, कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणार नाही. बरोबर आहे. मूळ घटनेत फक्त एवढंच होतं, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतील. मग माननीय इंदिरा गांधींनी काय केलं, रात्री 2 राष्ट्रपतींना सांगितलं राष्ट्रपती राजवट लावा, आणि मंत्र्यांचा सल्ला सकाळी घेतला आहे. आणि भविष्यात एकट्या पंतप्रधान करता येऊ नये म्हणून घटनेच्या कलम 352 पहिल्यांदा कॅबिनेट शब्द टाकला. आणि काय तरतूद केली 44व्या घटनावस्ती 78 कॅबिनेटच्या लेखी सल्ल्याशिवाय, कॅबिनेटच्या लेखी सल्ल्याशिवाय, कॅबिनेटच्या लेखी सल्ल्याशिवाय राष्ट्रपती असं करणार नाहीत. बरोबर आहे. अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी आत्ताच बघितलं आपण. अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध किंवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाईच्या कारणास्तव नाही. बरोबर आहे. एक बाब लक्षात घ्या बरं का, आर्टिकल 358 काय सांगितलंय, कलम 19 आपोआप निलंबित होईल. पण होय कधी, राष्ट्रीय आणीबाणी बाह्य कारणासाठी लागलेली असेल तर, बाह्य कारणासाठी लागलेली असेल तर. म्हणजे कशी, युद्ध किंवा परकीय आक्रमण. अंतर्गत कारणासाठी असेल तर नाही, ही बाब समजून घ्या. ठीक आहे. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवणारा ठराव पास केला तर अशा वेळी राष्ट्रपतींनी आणीबाणी मागे घेणे आवश्यक आहे. वाक्य बरोबर आहे, फक्त कोणत्याही सभागृहाने नाही, लोकसभेने. आणि म्हणून हे वाक्य चुकतं. 44व्या घटनावस्तीने असं केलंय का, होय, पण कोणत्याही सभागृहाने नाही, लोकसभेने. किती सदस्यांनी, 110 सदस्यांनी मागणी केली. तर मागणी कोणाकडे करायची, अधिवेशन चालू असेल तर राष्ट्र अध्यक्षाकडे, अधिवेशन बंद असेल तर राष्ट्रपतीकडे. आणि मग अशा कारणावस्तव विशेष अधिवेशन बोलवतील. घटनेत विशेष अधिवेशनाची कुठेही व्याख्या केलेली नाही, ही बाब सुद्धा लक्षात घ्या. क्लिअर. म्हणजे 4 पर्याय काय आहे याचं उत्तर आहे. ठीक आहे. अनुच्छेद 352 खाली असलेल्या आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तिच्या घोषणेपासून 1 काल संपल्यानंतर ती आपोआप संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावात आले वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही. संसदेच्या नाही की लोकसभेच्या. लक्षात, मूळ घटनेत हा कालावधी 2 होता. मूळ घटनेत, हा मूळ कशामध्ये, मूळ घटनेत. मात्र 44व्या घटनावस्ती 78 1 केला, पण संसदेच्या लोकसभेच्या नाही. आणि राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्याच्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ नाही, कॅबिनेट. 352 कॅबिनेट शब्द आला कधी, 44व्या घटनावस्ती 78. लक्षात, क्लिअर. म्हणजे काय आहेत, दोन्ही विधाने चुकीची आहेत. बघा, म्हणजे किती बारकाव्याने तुम्हाला प्रश्न वाचला पाहिजे, प्रश्न तुम्ही किती बारकाव्याने वाचला पाहिजे. सर्वांच्या लक्षात आलंय का, प्रश्न तुम्ही किती बारकाव्याने वाचला पाहिजे. आलं लक्षात. चला बर, युद्ध परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत, कोणते विशेष अधिकार दिले आहेत. केंद्र व राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदींमध्ये केंद्र बदल करू शकते. बरोबर आहे. आर्टिकल 354 असा केलेला बदल त्या वित्तीय वर्षाच्या शेवटापर्यंत चालू राहतो. वित्तीय वर्षाच्या शेवटापर्यंत राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते. बरोबर आहे. आर्टिकल 353 राज्य सूचीमध्ये अंतर्भूत असलेल्या
कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते, बरोबर आहे. आर्टिकल 250 असा केलेला कायदा राष्ट्रीय आणीबाणी संपल्याच्या नंतर 6 महिन्यांच्या आत संपुष्टात येईल. आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश देऊ शकते. चूक आहे, हे आहे आर्थिक आणीबाणीमध्ये. हे कधी आहे? आर्थिक आणीबाणी. हे कशामध्ये आहे? आर्थिक आणीबाणीमध्ये. म्हणजे किती बारकाव्याने प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. म्हणजे पॉलिटी हा बारकाव्याने वाचण्याचा विषय आहे, ही बाब लक्षात घ्या. समजून पॉलिटी हा बारकाव्याने वाचण्याचा विषय आहे हे नीट तुम्ही समजून घ्या. क्लिअर? म्हणजे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे, ए बी सी. डन. चला ठीक आहे. आता उपराष्ट्रपती या टॉपिक बद्दल. उपराष्ट्रपती बघा, मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक घेऊन व्हावी अशी तरतूद होती, बरोबर आहे. घटनेचं कलम 66(1) ठीक आहे. 1961 11व्या घटनादुरुस्तीने पद्धती बदलली. होय, कोणती आणली? एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. त्याच्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य भाग घेतात. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित चूक सर्व सदस्याकडून निवडले जातात. येतं लक्षात? किती? सर्व. म्हणजे हे विधान चूक आहे. निवड मंडळ म्हणजे इलेक्ट्रल कॉलेज अपूर्ण होते, या कारणावस्तव निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. घटनेचं कलम 71 बरोबर आहे का हे? तर यस. घटनेचं कलम कोणतं? 71. तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे, फक्त क चुकीचं आहे. काय आहे? अ ब आणि ड बरोबर. अ ब आणि ड बरोबर, क चूक आहे. 3 नंबरचा पर्याय. चला, भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालील कोणते विधान चुकीचे आहे? या पदासाठी असलेल्या निर्वाचक मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. बघा, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संदिग्धता आली असेल. काय संदिग्धता? की बाबा निर्वाचित नाही, सगळेच असतात. पण थांबा, फक्त निर्वाचित म्हटलंय का? फक्त निर्वाचित म्हटलं नाही. फक्त निर्वाचित म्हटलंय का? फक्त निर्वाचित म्हटलेलं नाही. ही बाब तुम्ही काय करा, लक्षात घ्या. म्हणून याला मी गोल करतो, लगेच उत्तर लिहिणार नाही. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावरती राहू शकतात का? तर याचा सुद्धा मी मार्क करतो, तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो मी. या पदासाठी निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असतात. तर यस, लक्षात ठेवा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम 1952 मध्ये ही तरतूद केलेली आहे. 1974 पहिल्यांदा 5-5 होतं. 1997 साली हे 20-20 केलेलं आहे, 20 मतदार. आणि लक्षात, क तर 100% बरोबर आहे. क तर 100% बरोबर आहे. बघा, एक लक्षात घ्या, आयोगाने हे सुद्धा वाक्य बरोबरच दिलं पाहिजे. येतं लक्षात? शिवाय मी तुम्हाला सांगेल, या प्रश्नाच्या बाबतीत आयोगाने एक चूक केलेली आहे. कोणती? तुम्हाला मी सांगतो, आयोगाने या प्रश्नाचं उत्तर 2 दिलेलं आहे. आयोगाने या प्रश्नाचं उत्तर 2 दिलेलं आहे. पण एक बाब कायम लक्षात घ्या, घटनेमध्ये काय तरतूद आहे? ज्या ज्या वेळेस राष्ट्रपती गैरहजर असतील, अनुपस्थित असतील, अशा वेळी राष्ट्रपती पुन्हा पदावरती येईपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडतील. आणि ज्या वेळेस तुम्ही जर बघितलं घटनेचं आर्टिकल 62 याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, राष्ट्रपतीचं पद रिक्त झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत भरलं पाहिजे. राष्ट्रपतींचं पद रिक्त झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत भरलं पाहिजे. आणि गैरहजर असताना उपराष्ट्रपती राष्ट्रपती पुन्हा पदावरती येईपर्यंत काम करतील. त्याच्यामुळे राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त नाही. येतं का लक्षात? हे विधान पदावर राहू शकतात. तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आलं लक्षात सर्वांच्या? हे विधान काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर ब दिलं पाहिजे. ब आयोगाने आय थिंक सो 4 दिलंय. आयोगाने 4 दिलंय.
याचं उत्तर काय असलं पाहिजे? ब हे लक्षात ठेवा. आयोगाचं उत्तर काय आहे? चार. पण याचं उत्तर ब आलं पाहिजे, कारण अनुपस्थितीमध्ये सहा महिन्याचं लिमिट आहे का? नाही. मी मगाशी चुकून असं बोललो की आयोगाने दोन दिलंय, नाही, आयोगाने चार दिलंय. बट याचं उत्तर काय पाहिजे? दोन. कारण असं लक्षात ठेवा, घटनेत पद रिक्त झाल्यापासून सहा महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपतींची निवडणूक घेणं आवश्यक आहे, पण गैरहजर असताना पुन्हा पदावरती येईपर्यंत काम करतील असं सांगितलेलं आहे. आलं लक्षात? त्याच्यामध्ये याचं उत्तर दोन आलं पाहिजे, आयोगाने काय केलेलं आहे? चार दिलेलं आहे. ही बाब लक्षात घ्या. चला पुढचा जर प्रश्न बघितला. आता पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ, चला रेडी सगळे, चला सगळे रेडी आहात का? बोला पटपट. सगळे रेडी आहात का? यस. जरा तुम्ही जर बघितलं काय मंत्रिमंडळ सचिवालय, त्याला इंग्लिश मध्ये कॅबिनेट सेक्रेटरीएट म्हणतात, संदर्भात कोणते विधान सत्य आहेत? ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन झालं, नाही 1961 चा कायदा. लक्षात, म्हणजे अ चुकीचं आहे, डायरेक्ट उत्तर आलं. ते लाईन संघटन आहे का? म्हणजे ते कार्यकारी संघटन आहे का? नाही, प्रशासकीय संघटन आहे. म्हणून उत्तर काय असलं पाहिजे? बी आणि डी. बी आणि डी ते काय आहे? लाईन संघटन आहे का? म्हणजे कार्यकारी संघटन आहे का? नाही, ते प्रशासकीय संघटन आहे, हे लक्षात ठेवा. आणि 1961 बर. खालील विधाने विचारात घ्या. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजेत, बरोबर आहे. ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्डची म्हणजे वरिष्ठ सभागृहाची व्यक्ती काय होऊ शकत नाही? पंतप्रधान होऊ शकत नाही. भारतात राज्यसभेची पण होऊ शकते, लोकसभेची पण होऊ शकते, पण भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. यस, कारण आर्टिकल, तुम्ही जर बघितलं कोणतं आर्टिकल, आर्टिकल 75(5) काय सांगितलंय? 75(5) व्यक्ती सलग सहा महिने सभागृहाचा सदस्य नसेल तर मंत्री होण्यासाठी काय असते? अपात्र असते. बघा असं उदाहरण घ्या, काय 1996 साली देवेगौडा कोणत्या सभागृहाचा सदस्य नव्हते, कोणत्या सभागृहाचा सदस्य नव्हते, ते कर्नाटकचा मुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्यावेळेस त्यांनी काय केलं? पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, म्हणजे घेता येते. दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे, चला दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. चला इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? बोला पटपट. रेडी सगळे? चला इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? चला सगळे रेडी आहात ना? हा ठीक आहे, एक मिनिट फक्त. ठीक आहे, चला आपण काय करूयात, आज इथेच थांबूयात. सगळे प्रश्न संपलेले आहेत, स्लाइड संपलेले आहेत. धन्यवाद सगळ्यांनी. या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, आणि प्रत्येक टॉपिक वाईज ही आपली जी निर्धार सिरीज आहे त्याचा नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा? हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.